नमस्कार मित्रांनो, नीट ॲस्पिरंट्स, पेरेंट्स आणि फ्युचर डॉक्टर्स आणि फ्युचर डेंटिस्ट, आपण डेंटल जी सिरीज आता चालू केली त्याच्यामधला हा एक महत्त्वाचा टप्पा मी तुमच्यासमोर सांगतो. आम्ही जस्ट इलिजिबल झालो आहे माझ्या कॅटेगरीमध्ये आणि आमचा मेरिट डेंटलला लागत नाही आहे, तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ फार यूजफुल होईल असं मला वाटते. तर महाराष्ट्रामध्ये स्वायत्त विद्यापीठ याला संलग्न असणारी काही दंत चिकित्सा महाविद्यालय आहेत, म्हणजे त्याला आपण काय म्हणू की डीम्ड कॉलेज, डीम्ड युनिव्हर्सिटी जी अटॅच असणारे डेंटल कॉलेजेस, बीडीएस कॉलेजेस, तर ते महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कॉलेजेस आहेत. त्यांचं तुम्हाला मी म्हणजे महाराष्ट्रातल्या जे आपल्या डीम्ड युनिव्हर्सिटीला अटॅच असणाऱ्या बीडीएस कॉलेज आणि त्यांची फीज आणि त्याचा जो 22 कट ऑफ आहे तो मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे. 3 राऊंडमध्ये होत असतं हे. या ठिकाणी तुम्हाला जी फीज आपण पाठीमागे ज्या म्हणजे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सांगतो तो कॅटेगरी वाईज फी आपल्या गव्हर्नमेंटकडून आपल्याला रिएम्बर्स होत असते, परंतु इकडे मात्र डीम्ड युनिव्हर्सिटीला जी फीज आहे ते सगळ्या कॅटेगरीला सेम आहे, त्यामुळे इकडचं मेरिट खूप खाली येत आहे. त्यामुळे 100% तुम्हाला डीममध्ये ॲडमिशन आपल्याला बीडीएसमध्ये मिळणार आहे. तर त्यामध्ये 8 कॉलेजेस, पहिलं कॉलेज आहे ते भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी डेंटल कॉलेज पुणे, 100 सीटची या ठिकाणी इंटेक आहे आणि हे ते 450,000 फीज आहे. दरम्यान 220 वगैरे मार्क्स असतील तर या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळू शकते. भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी डेंटल कॉलेज मुंबई, मुंबईचं पण आहे, 100 सीटचं मुंबईमध्ये भारतीय विद्यापीठाचं कॉलेज आहे हे डेंटल, ह्याच्या या ठिकाणी सुद्धा 450,000 एवढी फी आहे. इकडे मात्र 200 खाली जरी थोडे मार्क असले तरी पण आपल्याला ॲडमिशन होऊ शकतं. भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी डेंटल कॉलेज सांगली हे 100 सीटचं इंटेक असणारं हे कॉलेज आहे. या ठिकाणी मात्र 450,000 एवढी फीज आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला 200 आसपास, 150-200 जरी मार्क असले तरी 100% बीडीएसला ह्या डीम्ड युनिव्हर्सिटीला ॲडमिशन आपल्याला 100% मिळू शकतं. आपलं आज चौथ्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे डॉक्टर डी वाय पाटील डेंटल कॉलेज नवी मुंबई नेरूळमध्ये जे MBBS कॉलेजला अटॅच असणारं कॉलेज आहे, या ठिकाणी हे डेंटल कॉलेज आहे, बीडीएस कॉलेज आहे डीम्ड युनिव्हर्सिटीचं, 100 सीट्सचे इंटेक आहे आणि या ठिकाणी मात्र 750,000 एवढी फीज आहे. या ठिकाणी जेवढा कट ऑफ आहे तो अगदी इलिजिबल लोकांना सर्वांना 100% मिळू शकतो. डॉक्टर डी वाय पाटील डीम्ड युनिव्हर्सिटी डेंटल कॉलेज पुणे, 100 सीटचं वेकन्सी असणारं हे पुण्यामधलं डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे अटॅच असणारं कॉलेज आहे. या ठिकाणी मात्र 550,000 एवढी फीज आहे आणि या ठिकाणी सुद्धा 150-200 मार्क्स जरी असतील तुम्हाला तरी आपल्याला हे कॉलेज मिळू शकते. आजचं जे 6 नंबरचं कॉलेज आहे ते पिम्स म्हणजे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी प्रवरानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित असणारं, एकदम डीम्ड युनिव्हर्सिटी अटॅच असणारं 100 सीटचं हे कॉलेज आहे. या ठिकाणी आपल्याला 430,000 एवढी फीज आहे आणि याचासुद्धा कट ऑफ आपल्याला 150-200 आसपास येऊ शकतो, मात्र कॅटेगरी वाईज इथं आपल्याला फी माफी मिळणार नाही. त्यानंतर 7 नंबरचं कॉलेज आहे ते किम्स म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस स्कूल ऑफ डेंटल सायन्स कराड, 100 सीटचं हे इंटेक असणारं कराडला किम्सचे अटॅच असणारं हे कॉलेज आहे. ह्या ठिकाणी 425,000 एवढी फीज आहे आणि या ठिकाणी सुद्धा जस्ट इलिजिबल असाल तरी तुमचा नंबर 100% लागून जाईल. नंतर 8 नंबरचं जे कॉलेज आहे ते दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचं, नाव मात्र शरद पवार डेंटल कॉलेज वर्धा असं आहे आणि या कॉलेजमध्ये 100 सीटचा इंटेक आहे आणि या ठिकाणी वर्ध्यामधलं हे टॉपचं कॉलेज आहे, डीम्ड युनिव्हर्सिटीचे अटॅच आणि MBBS कॉलेजचे अटॅच असणारं हे कॉलेज आहे. दत्ता मेघे हे नामवंत डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. या ठिकाणी 475,000 एवढी फी आहे. कॅटेगरीची कसल्याही प्रकारची आपल्याला सुविधा या ठिकाणी मिळणार नाही. इकडे सुद्धा जस्ट इलिजिबल असाल तरीसुद्धा आपल्याला ॲडमिशन मिळू शकेल. आपल्याला डेंटलमध्ये करिअर करायचं आहे आणि आपल्याला मास इलिजिबलच झालो आहे अशा काही गोष्टी असतील तर 100% या गोष्टीचा विचार करावा. त्याच्यामध्ये काय अडचण वाटली, आपल्याला BDS घ्यायचं आहे आणि अशा प्रकारच्या 4-5 लाखाच्या फीजमध्ये आपण अफोर्डेबल असेल तर तुम्ही आम्हाला अवश्य फोन करा. आमचा हा इन्फॉर्मेटिव्ह सेशन आपल्यासाठी बनवत आहोत. आमचा वेळात वेळ काढून याला खूप परिश्रम लागले. ह्या सर्व गोष्टीची
मार्ग बाजूला काढून त्यांचा कट ऑफ काढून त्यांची फीस काढून नेटवर सर्च करून खूप सारा परिश्रम लागतंय. आपण फक्त पहा आणि लाईक करा, जरूर आमचा चॅनल सबस्क्राईब करा. 1000 टप्पा लवकरात लवकर पूर्ण करा. आम्ही तुम्हाला प्रेरणा देणार आहे आणि प्रेरणा देऊन मोटिवेशनल स्पीक्सची नंतरचे पुढे गोष्टी ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेणार आहे त्यावेळेस सुद्धा ही सिरीज आम्ही चालू ठेवणार आहे. धन्यवाद.